तर जरांगे पाटलांनी जरी उमेदवार दिले नसले तरी त्यांना पाठिंबा नसेल, प्रकाश शिंदेंनी ही भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. तर छगन भुजबळ नाशिकमधून उभे राहिले तर आमचा पाठिंबा असणार असल्याचं देखील प्रकाश शिंदेंनी सांगितलं. जी जरांगेची भूमिका जी आहे ती आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे, सगळ्या सभेचा जी आर एस इश्यू केला पाहिजे, किंवा जे कोणी उमेदवार उभा राहतील त्यांना मतदानाचा सपोर्ट करायचा असेल तर त्यांनी बॉन्डवर बॉन्ड दिला पाहिजे की आम्ही कुठल्याही पैकी सगळ्या सभेचा जी आर जो आहे तो आम्ही काढू, अशा प्रकारे बॉन्डवरती जे आहे असं बॉन्डसुद्धा घेण्याचा काय उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु ही अशा प्रकारे बॉन्ड वगैरे जे आहे, आमचा कुठलाही ओबीसी बांधव जो आहे असा कुणी आमदार जो असेल, जो कोणी अशा तऱ्हेनं जो बॉन्ड देणार असेल की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही मराठा समाजाच्यासाठी सगळे सभेचा आम्ही जी आर काढू, अशा प्रकारे जो कोणी बॉन्ड देईल त्याच्या विरोधामध्ये हा महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटके मुक्त समाज मतदान केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा राजकारण हे राजकारण ठिकाणी असेल, पण छगन भुजबळ साहेब हे ओबीसींची भूमिका अतिशय प्रखरपणे आणि अतिशय टोकीच्या भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून छगन भुजबळ साहेब कुठल्याही पक्षात असतील, कुठल्याही पक्षाचे उमेदवार असतील, त्यांना समर्थन जो आहे तो संपूर्ण ओबीसी आणि भटक्या मुक्त जो आहे तो त्यांच्यामागे ठामपणे उभा असेल. आणि कुठल्याही परिस्थितीत जे आहे हे मराठा समाज त्यांना पाडण्याचं जे स्वप्न पाहत आहे ते कदापि आम्ही त्यांचं स्वप्न आम्ही त्यांचं खरं होऊ देणार नाही.